हेलो एवरीवन, आज अपन चालू करणार आहोत मीडिया प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. याच्या आधी आपण मीडिया प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटमध्ये सेकंड युनिटमध्ये मीडिया मिक्स अँड मीडिया स्ट्रॅटेजी या युनिटमधला फर्स्ट पार्ट पाहिला होता मीडिया मिक्स. त्यानंतर आता आपण बघणार आहोत मीडिया चॉईस. मीडिया चॉईसमध्ये किती टाईपचे चॉईस असतात किंवा मीडिया टाईप्स आपण ज्यालाच मीडिया मिक्स म्हणतो असे टाईप्स मी किती सांगितले होते, तर त्याच्यामधले जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते म्हणजे प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन मीडिया, रेडिओ मीडिया आणि लास्ट वन आउट ऑफ होम मीडिया, त्यालाच आपण आउटडोर मीडिया सुद्धा म्हणतो. सो आता आपण याला याच्यातला प्रत्येक टाईप जो आहे तो प्रत्येक टाईप आपण ब्रीफली बघणार आहोत. सो फर्स्ट वन आपण चालू करूया मीडिया मिक्समध्ये. आपण आता बघणार आहोत मीडिया चॉईसेस. मीडिया चॉईसेसमधला फर्स्ट मीडिया टाईप आहे प्रिंट मीडिया. आता प्रिंट मीडिया म्हणजे काय? Print media refers to paper publications circulated in the form of physical edition of books, magazines, journals and newsletters. Print media is given explicit freedom in the First Amendment of the Bill of Rights. With so many different forms of media distribution, traditional print media is struggling to maintain readership. Due to the fact that publication lost so many readers every year, advertisers are beginning to pull money from print medium such as newspaper and magazines. Instead, those funds are put into other mediums like televisions, radio and other digital platforms. Journalists considering a career in this field should recognize that the internet offers the same level of freedom of expression as print media. Publishing right work on the internet is gaining popularity because of the ease of the creating content and dispersing it. आता याच्यामध्ये प्रिंट मीडिया आता तुम्हाला माहिती आहे प्रिंट मीडिया हा फॉर्म फार जुना आहे, म्हणजे आपला डिजिटल मीडिया किंवा टेलिव्हिजन मीडिया येण्याआधी सुद्धा आपला सगळ्यात पहिला फॉर्म होता प्रिंट मीडिया. प्रिंट मीडियामध्ये कोणकोणते टाईप्स येतात? तर प्रिंट मीडियामध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्रिंट मीडियामध्ये येतात तीन टाईप: न्यूजपेपर, मॅगझिन्स, जर्नल्स. न्यूजपेपरमध्ये दोन टाईपचे न्यूजपेपर असतात, इंग्लिश अँड रिजनल. मॅगझिन्स बऱ्याच प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये आपण बेसिकली मॅगझिन्समधले जे काही टाईप्स आहेत ते फ्रिक्वेन्सी ऑफ पब्लिकेशन्स, त्याच्यामधले फर्स्ट, फोर्टनाईटली, इंडिया टुडे, मंथली ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग, वीकली, इयरली, गव्हर्नमेंट पब्लिकेशन, स्पेशल इंटरेस्ट मॅगझिन्स, वुमन्स मॅगझिन्स, मेन्स मॅगझिन्स, बिझनेस मॅगझिन्स, फॉर फॅमिली मॅगझिन्स, फिल्म्स मॅगझिन्स, असे बऱ्याच टाईपचे मॅगझिन्स असतात. देन येतं लास्ट वन जर्नल्स. जर्नल्समध्ये सुद्धा तीन टाईपचे जर्नल येतात: हाऊस जर्नल्स, टेक्निकल जर्नल्स अँड प्रोफेशनल जर्नल्स. याच्यामधले ह्या तीन टाईप्समध्ये आपण हे तीन टाईप झाल्यानंतरचे, पण त्याआधी प्रिंट मीडिया काय हे आपण समजून घेऊयात. सो प्रिंट मीडिया हा फार ओल्ड मीडिया आहे की तुमचा रेडिओ मीडिया किंवा टेलिव्हिजन मीडिया येण्याच्या आधी प्रिंट मीडिया यूज करतो. जरी ही पद्धत फार जुनी असली, ऍडव्हर्टायझिंगची प्रिंट मीडिया ही ऍडव्हर्टायझिंगची पद्धत फार जुनी असली, तरी आज ही ती वापरात येते. डिजिटल मीडियाचा जरी लोक यूज करत असले तरीही आज ही तेवढंच इम्पॉर्टंट प्रिंट मीडियाला सुद्धा दिलं जात, कारण प्रिंट मीडिया आज ही हा तेव्हा पूर्वी लोकांकडे ऑप्शन्स नव्हते, त्यांना फक्त प्रिंट मीडिया हा एकमेव ऑप्शन्स होता. त्याच्यामुळे त्यावेळेचा जो त्या प्रिंट मीडियाचं इम्पॉर्टन्स फार जास्त होतं. आता लोकांकडे बरेच सारे ऑप्शन्स क्रिएट झालेले आहेत आणि त्या डिजिटल मीडिया, ब्रॉडकास्टिंग, वोडकास्टिंग हे तर लोकांना फार हवंच वाटतं, पण त्यातही प्रिंट मीडिया जरी जुना एक प्रकार असला तरी आजही तो वापरत आहे. मग हा वापरात नेमका कुठे येतो? तर फर्स्ट वन आपले न्यूजपेपर्स. आजही आपण सर्व न्यूजपेपर्स वाचतो. न्यूजपेपर वाचत असताना प्रत्येक न्यूजपेपरमध्ये तुम्ही बऱ्याच सारे ॲडव्हर्टाईजमेंट पाहत असता. मग ह्या ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजेच काय? तर हाच आपला एक प्रिंट मीडियाचा यूज. देन याच्या पद्धतीनेच आता नवीन
पूर्वी फक्त प्रिंट मीडिया मध्ये न्यूजपेपर यायचे किंवा पॅम्पलेट्स यायचे, त्याच्यानंतर आता येतात मॅगझिन्स. मॅगझिन्स म्हणजे काय? तर आपण बऱ्याच वेळा पाहतो की दिवाळी एकदा सुरू झाली की आपल्या घरी दिवाळी अंक येऊन पडतात. मग हा जो दिवाळी अंक असतो हा इयरली झाला. काही मॅगझिन्स आहेत ते 6 मंथली सुद्धा पब्लिश होतात, काही असतात की जे मंथली सुद्धा पब्लिश होतात. मग ज्याच्यामध्ये काही बिझनेस मॅगझिन्स असतात की ज्याच्यात बिझनेस रिलेटेड सगळे ब्लॉग्स वगैरे असतात, किंवा त्याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट असतात. त्याच्यानंतर फॅमिली, जसं की फॅमिली मॅगझिन्स, मग हा दिवाळी अंक जो मी म्हटला हा फॅमिली मॅगझिन्स असतो. याच्यामध्ये लहान मुलांसाठी बऱ्याचशा गोष्टी असतात, परत याच्यामध्ये वुमनसाठी रेसिपीज असतात, असं बरंच काही असतं. सो या अशा टाईपच्या मॅगझिन्स आहेत. ह्या मॅगझिन्स मध्ये सुद्धा तुम्ही पाहायला गेलं तर याच्यात सुद्धा बऱ्याच सारे ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसून येते. आपल्या तुमच्या घरात, आमच्या घरात बऱ्याच ठिकाणी आपल्या इथे मॅगझिन्स पडलेले असतात, आपण कधी त्याच्याकडे बारकाईने पाहत नाही. आज आपल्या मीडिया प्लॅनिंग हा सब्जेक्ट शिकत असताना आपण त्याच्यावरती फोकस केल्यामुळे आज जर तुम्हाला कुठे मॅगझिन सापडले तर नक्कीच ते घेऊन वाचून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला तसे ऍडव्हर्टाइजमेंट दिसते. देन येतात जर्नल्स. मग या जर्नल्स मध्ये एक्झॅक्ट काय असतं? हे जे 3 टाईपचे जर्नल्स आपल्याला दिलेले आहेत, कोणते जर्नल्स आहेत? तर हाऊस जर्नल, टेक्निकल जर्नल्स आणि प्रोफेशनल जर्नल्स. तर ह्या जर्नल्स मध्ये आता टेक्निकल जर्नल्स मध्ये टेक्निकल रिलेटेड सगळं, हाऊस जर्नल्स रिलेटेड मध्ये तुमच्या होम रिलेटेड सगळं, आणि प्रोफेशनल जर्नल्स मध्ये तुमच्या प्रोफेशनल गोष्टी असतात. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपली ऍडव्हर्टाइजमेंट मात्र जास्त फोकस केलेली असते. त्याचमुळे हा प्रिंट मीडियाचा यूज जो आहे तो आपण ह्या 3 टाईपमध्ये करतो. देन येतं ऍडव्हान्टेजेस ऑफ न्यूज पेपर. आता जर्नल्स आणि मॅगझिन्स हे एक साईडला, त्याच्या आधी आपले न्यूज पेपर्स. कारण जर्नल्स मॅगझिन्स हे डेली पब्लिश होणाऱ्या गोष्टी नाही आहेत, किंवा याची पेपर क्वालिटी आणि आपल्या न्यूज पेपरची पेपर क्वालिटी ही सारखी नसते. त्याच्यामुळे दोघांचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस हे डिफरंट राहते. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूयात ऍडव्हान्टेजेस ऑफ न्यूज पेपर. ऍडव्हान्टेजेस ऑफ न्यूज पेपर मधला फर्स्ट पार्ट जो आपला आहे तो आहे प्रेस्टिज. प्रेस्टिज अँड रिस्पेक्टेबिलिटी ऑफ द न्यूज पेपर इज ट्रान्सफर टू द ऍडव्हर्टाइज प्रोडक्ट सर्व्हिस. आता काय होतं, बरेचसे न्यूज पेपर्स आहेत त्यांनी मार्केटमध्ये आपलं एक नाव बनवलेलं आहे, आणि बरेचसे लोक तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट बघण्यासाठी न्यूज पेपर विकत घेत नाहीत. तर त्या न्यूज पेपरची मार्केटमध्ये एक वेगळी प्रेस्टिज आहे, त्याचं मार्केटमध्ये एक वेगळं नाव आहे, आणि त्यामुळे तो न्यूज पेपर वाचणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. आणि मग अशा वेळी ज्याला न्यूज पेपर विकत घेतो तेव्हा अशा वेळी ज्या त्या पेपरच्या प्रेस्टिजमुळे लोक विकत घेतात, त्याच्यामुळे इनडायरेक्टली तुमची ऍडव्हर्टाइजमेंट त्या लोकांना बघावयास मिळते. मग यालाच आपण म्हणतो आपला फर्स्ट ऍडव्हान्टेज प्रेस्टिज. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की प्रिंट मीडिया ही जरी जुनी कन्सेप्ट असली तरी आजही तिला मार्केटमध्ये तेवढंच महत्व आहे आणि तेवढंच रिस्पेक्ट सुद्धा आहे, तेवढाच प्रेस्टिज सुद्धा आहे. देन येतं सेगमेंटेशन. एडिटोरियल कंटेंट ऑफ द न्यूज पेपर इन्फ्लुएन्स द टाइप ऑफ इट्स रीडर्स अँड दस ऑफर सेगमेंटेशन ऑफ द मार्केट. फॉर एक्झाम्पल, द इंडिपेंडंट क्लेम दॅट इज रीडर्स आर यंग डिसिजन मेकर्स, हायली एज्युकेटेड अँड प्रोफेशनल्स. While the Times of India has greater appearance among the middle and older age group, the characteristics of selectivity and variety explain our increase the newspaper's advantages in market segmentation. Ata segmentation manje ka to tumche editorial content kiwa तुमचे जे कंटेंट आहे ते एडिट कसे केले जाते. सो ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की एक एक्झाम्पल दिले, जसं टाइम्स ऑफ इंडिया मध्ये यंग पासून ओल्ड एज पर्यंत प्रत्येक टाईपचे लोक काम करतात. यंग जनरेशन मार्केटचा आता करंटली जो ट्रेंड आहे तो माहिती करून घेता येतो एडिटिंगसाठी, तर ओल्ड जनरेशन आहे त्यांच्याकडून त्यांचा एक्सपिरियन्स घेता येतो. आणि ज्या वेळेला करंट ट्रेंड आणि एक्सपिरियन्स या दोघांचं कॉम्बिनेशन करून ज्या वेळेस तुमचं जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती ज्यावेळेला एडिट केली जाते तेव्हा त्याचा एक इम्पॅक्ट वेगळाच असतो. म्हणून याच्यात सेकंड ऍडव्हान्टेज म्हटलेलं आहे सेगमेंटेशन. देन येतं फ्लेक्झिबिलिटी. थर्ड वन येतं फ्लेक्झिबिलिटी. द न्यूज पेपर्स ऑफर ट्रिमेंडस फ्लेक्झिबिलिटी टू ऍडव्हर्टायझर्स. वेन इट इज रेनिंग इन बॉम्बे इट मे बी हॉट इन दिल्ली.
while the Bombay newspaper can be used the advertisers raincoats and umbrellas, the Delhi edition of the same newspaper can be used to advertise the air cooler. The most important is the time flexibility. That is, the content of the advertisement can be changed up to few hours before the paper goes to press. MRF tires use the press medium just before the monsoon in Bombay by predicting the date of the first rainfall and hereby communicating to the consumer the urgency of changing to MRF tires before the monsoons. Flexibility exact काय त्यांनी दिले बघा. तुम्ही सपोज ऍडव्हर्टाइजमेंट, आता तुम्ही एखाद्या फॅनची ऍडव्हर्टाइजमेंट करता. सो एखाद्या फॅनची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही एखाद्या न्यूज पेपरला दिली, पण एक्झॅक्ट टास्ट समजा मुंबईतल्या एखादा टाइम्स ऑफ इंडियाचं एखादा ऑफिस मुंबईमध्ये आहे, तिथे तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट नेऊन दिलीत की किंवा त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट दिलीत की माझ्या फॅनची ऍडव्हर्टाइजमेंट मला करायची, आणि एक्झॅक्ट त्याच टायमामध्ये मुंबईमध्ये थंडी पडायला सुरुवात झाली. आता इथे ऍडव्हर्टाइजमेंट करून सुद्धा त्याचं सेल होणार नाहीये, कारण मुंबईत ऍडव्हर्टाइजमेंट करायची होती, मुंबईत थंडी पडली, पण त्याच वेळेस दिल्लीमध्ये खूप ऊन येते. सो आता टाइम्स ऑफ इंडिया जो आहे हा ऑल ओव्हर इंडियामध्ये पब्लिश होतोय, मग अशा वेळेस तुमची ऍडव्हर्टाइजमेंट जरी मुंबईत नाही झाली तरी दिल्लीच्या एखाद्या न्यूज पेपर मध्ये ती नक्कीच होते. सो म्हणजे काय तर इथे फ्लेक्झिबल तुम्हाला वातावरण बघायला भेटते. जसं टाइम चेंज होतो, जसं सीझन चेंज होतं, त्या पद्धतीने त्या त्या एरिया वाईज तुमची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ही चेंज केली जाते. म्हणून याला एक फ्लेक्झिबिलिटी हा एक न्यूज पेपरचा थर्ड ऍडव्हान्टेज आहे. देन स्प्लिट रन फॅसिलिटीज. Many newspapers offer split run facilities. The split run test is a service used to testing print advertisement in which the media cooperate with advertisers in following the same space for two or more copy variation to appear in systematic rotation throughout the entire circulation. This permits simultaneously circulation of two or more advertisement in identical editorial surrounding with comparable audience. Split run facilities म्हणजे काय, तर तुम्ही आता एखादी ऍडव्हर्टाइजमेंट दिली तर तुमच्या दोन तीन टाइपच्या ऍडव्हर्टाइजमेंट बनून कधी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट थांबवायची, कधी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश करायची. जसं मी आता एखादं एक्झाम्पल दिलं की आता मी म्हटलं की फॅन हे मुंबईमध्ये मी ऍडव्हर्टाइजमेंट दिली, पण एक्झॅक्ट त्याच टायमात थंडीचे दिवस आले, मग जर मी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट केली तर एखाद्या ऍडव्हर्टाइजरला ते करायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुमचा त्याच्यावरती जो होणारा खर्च आहे हा वाया जाणार आहे. कारण तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट तर कराल, पण थंडीच्या टायमामध्ये फॅन तर कोण विकत घेणार नाही. मग अशा वेळेस तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली असताना न्यूज पेपर एक असा फॉर्म आहे की जिथे ती थांबवू सुद्धा शकतात. तुम्ही थांबवली आणखी 2 दिवसांनी सपोज त्या ठिकाणी गर्मी वाढली तर त्या टायमात ते ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश करू शकतात. सो इथे स्प्लिट अँड रन, कधी थांबायची कधी ती रन करायची, ही फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल होते. म्हणून हा एक त्याचा चौथा ऍडव्हान्टेज आहे न्यूज पेपरचा. देन फिफ्थ वन, किंग द ऍडव्हर्टाइजमेंट. इट इज पॉसिबल टू की द ऍडव्हर्टाइजमेंट अँड अटॅच अ मेल ऑर्डर कुपन्स इन ऑर्डर टू मेजर द इफेक्टिव्हनेस. इथे तुम्ही तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट सोबत कुपन सुद्धा लोकांना ऑर्डर करू शक मेल ऑर्डर कुपन सुद्धा तुम्ही देऊ शकताय, जेणेकरून तुमचं जे ऍडव्हर्टाइजमेंटचा इफेक्ट आहे तो जास्त होईल आणि तुमची ऍडव्हर्टाइजमेंट इफेक्टिव्ह होईल. देन मेजरिंग रिच. द ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ABC गिव्स द रीडरशिप अँड सर्क्युलेशन फिगर्स and therefore it is possible to measure the reach of different newspapers. ata ite ka hota ki audit bureau of circulation gives the readership and circulation figures and therefore it is possible to measure reach of different newspapers. ata ite ka kele ha jo audit bureau of circulation hai ABC tani readership and circulation figures he tumhala ते सर्क्युलेट करत असतं. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला तुमचा जो क्लायंट आहे की तुमचा ऑडियन्स आहे हा मेजर करायला इझी पडतं. सो इथे
तुमच्या तुमचा न्यूजपेपर किती लोकांपर्यंत पोहोचलाय, तुमची ऍडव्हर्टाइजमेंट किती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे हे तुम्ही इथे मेजर्स करू शकता. म्हणून ह्याला मेजरिंग रीच हा त्याचा न्यू ऍडव्हान्टेज आहे. देन लास्ट वन येतं मोबिलिटी. न्यूजपेपर कॅन बी कॅरीड अँड रीड एनिवेअर विथ ट्रॅव्हलिंग ॲट द प्लेस ऑफ वर्क इन लायब्ररी इन डॉक्टर्स वेटिंग रूम्स अँड सो ऑन. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती न्यूजपेपर हा तुम्ही कुठेही वाचू शकता. तुम्ही घरी बसल्या बसल्या वाचू शकता, तुम्ही ऑफिसमध्ये वाचू शकता, तुम्ही कारमध्ये ट्रॅव्हल करताय तर वाचू शकताय, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेला तिथे वाचू, इव्हन तुम्ही एखाद्या वडापावच्या साध्या टपरीवरती जरी गेला तरी तिथे तुम्हाला न्यूजपेपर वाचायला मिळतो. सो तुम्हाला न्यूजपेपर हा सगळे एनिवेअर अवेलेबल होतो. म्हणून त्याला हे त्याचा जो लास्ट ऍडव्हान्टेज आहे तो आहे मोबिलिटी. देन येतं लिमिटेशन ऑफ न्यूजपेपर्स. लिमिटेशन ऑफ न्यूजपेपर, न्यूजपेपरचे लिमिटेशन काय तर लिमिटेड कव्हरेज. आता जर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखाद्या आउट टाइम्स ऑफ इंडिया न्यूजपेपर मध्ये ऍडव्हर्टाइज तर माझी ऍडव्हर्टाइजमेंट ही फक्त टाइम्स ऑफ इंडिया पुरती, फक्त एका कंट्री पुरती म्हणजेच इंडिया पुरती लिमिटेड असेल. सपोज मी एखाद्या लोकल ऍडव्हर्टाइजमेंट एखाद्या लोकल न्यूजपेपरला ऍडव्हर्टाइजमेंट दिले लाईक तरुण भारत किंवा रत्नागिरी टाइम्स तर माझी ही ऍडव्हर्टाइजमेंट फक्त खेडपुरती किंवा फक्त रत्नागिरी पुरती मर्यादित असेल, त्याच्या बाहेर जाणार नाही. सो त्याच्यामुळे इथे हा जो कव्हरेज आहे न्यूजपेपरचा तो लिमिटेड आहे, ऍक्सेस जो आहे तो लिमिटेड आहे. त्याच्यामुळे हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज आहे किंवा लिमिटेशन्स आहे. देन येतं शॉर्ट लाईफ. आता तुम्हाला माहिती आहे न्यूजपेपरची शॉर्ट लाईफ म्हणजे हे तुम्हाला वेगळं सांगण्यासारखं नाही. आज तुम्ही एखादा न्यूजपेपर घेतलात, तुम्ही वाचलात, आज वाचून झाला किंवा एक अच्छा पूर्ण दिवस सोबत तुम्ही घरातले सगळे वाचतात, पण उद्या तो पेपर कुठे असेल हे तुम्हालाही माहिती नसतं. कारण तुमचा पेपर वाचून झाल्याच्या नंतर त्याची लाईफ संपते. मग त्याला कोणी मग तुम्ही त्याच्या त्याच्या वेगवेगळ्या कारणासाठी त्याचा यूज करून घेता. मग तुम्ही पेपर्स काय असला तरी पुढ्या बांधण्यासाठी घेताय किंवा घरी एखादा काहीतरी बांधून ठेवण्यासाठी किंवा एखाद्या रद्दीत द्यायला त्याचा यूज करताय. म्हणजे हा न्यूजपेपरची जी लाईफ आहे ही फार शॉर्ट आहे. देन येतं हास्टी रीडिंग. हास्टी रीडिंग मीन्स स्टडीज इंडिकेट दॅट पीपल स्पेंड अबाउट 30 मिनिट्स ऑन द पेपर. दिस मीन्स दॅट द ऍड मस्ट टेक इन इम्प्रेशन क्विकली ऑर इट विल बी फेड. हास्टी रीडिंग म्हणजे काय की तुमचा पेपर जास्तीत जास्त एखादा माणूस अर्ध्या तासापर्यंत वाचू शकतो. मग ह्या अर्ध्या तासामध्ये जर त्या तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंटचा त्याच्यावरती इम्पॅक्ट पडला तर एकतर तो पॉझिटिव्ह पडेल, जर त्याच्यावरती इम्पॅक्ट नाही पडला तर तो पुन्हा त्या ऍडव्हर्टाइजमेंट फिरून बघणार नाही. मग म्हणजे तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट फेल गेल्यासारखे ऐक्याचा डिसएडव्हान्टेज आहे. देन येतं कॉस्ट. इट इज एक्सपेन्सिव्ह मिडियम दॅट इज अनसुटेबल फॉर स्मॉल ऍडव्हर्टायझर्स एस्पेशली द मॉर्निंग इंग्लिश न्यूजपेपर सच एज द टाइम्स ऑफ इंडिया. आता हे कॉस्ट ह्याचं कसं आहे ह्या न्यूजपेपरचा, न्यूजपेपरच्या स्पेसवरती त्याची कॉस्टिंग ठरते. आता एखादा मोठा इंडस्ट्रियलिस्ट असतं त्यांना ते परवडतं देणं, कारण ते एकदाच कॉन्ट्रॅक्ट करतात महिन्याभराचं वर्षभराचं, एक अँबॅसिडर बनतात त्या न्यूजपेपरचे, त्यामुळे त्यांच्यासाठी ते योग्य आहे. पण एखादा स्मॉल बिझनेसमॅन जर त्याच्यात ऍडव्हर्टाइजमेंट द्यायला द्यायचं ठरवलं तर त्याच्यासाठी ते फार कॉस्टली जातं. त्यामुळे इथे लिमिटेशन्समध्ये हा एक पार्ट आहे की कॉस्ट. देन पुअर प्रोडक्शन. आता तर हे तुम्हालाही माहिती आहे की न्यूजपेपरचा पेपर तुम्ही कधी पाहिलात तो किती थिक असो, जर त्याच्यावरती पाण्याचा एक थेंब जरी पडला तरी तो लगेच विरघळून जातो किंवा फाटून जातो. त्याच्यामुळे त्याचं जे प्रोडक्शन आहे ते फार पुअर असतं आणि हाच त्याचं एक लिमिटेशन आहे. देन डेमॉन्स्ट्रेशन अँड डिस्प्ले. इट इज नॉट पॉसिबल टू डेमॉन्स्ट्रेट प्रोडक्ट युजर्स ॲज इन टेलिव्हिजन कमर्शियल्स. आता हा जो याचा जो डिस्प्ले आहे हा टेलिव्हिजन सारखा ऑब्व्हियसली नसणार आहे. टेलिव्हिजनवरती जी क्लिअरिटी आहे ती तुम्हाला न्यूजपेपरमध्ये नक्कीच मिळणार नाही. दुसरी गोष्ट, टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला ग्राफिक्स बघायला मिळतील, व्हिडिओ बघायला मिळतील, त्या पद्धतीने इथे मिळणार नाही. त्याच्यामुळे तिथला डेमॉन्स्ट्रेशन आणि तिथला डिस्प्ले हा एक ह्याचा डिसएडव्हान्टेज आहे किंवा लिमिटेशन. देन नेक्स्ट वन आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ मॅगझिन्स. मॅगझिन्सचे ऍडव्हान्टेज काय असतात तर तुम्ही मग पाहिल्याप्रमाणे फर्स्ट ऍडव्हान्टेज इथं म्हटलंय बेटर क्वालिटी ऑफ प्रोडक्शन. आपण जसं म्हटलं की न्यूजपेपरची क्वालिटी तुम्ही पाहिली तर त्याचा पेपर फार पुअर असतो, प्रोडक्शन फार पुअर असतो. पण न्यूजपेपरच्या तुलनेमध्ये कम्पॅरिझन टू न्यूजपेपर हे मॅगझिन्सची क्वालिटी जी आहे ती बेटर असते. देन लंगर कॉपी.
longer copy means magazines offers flexibility in the purchase of space, and advertisers can buy full page and even 2 page or 3 page. Thus, the product features can be explained, unlike newspaper where she copy has to be brief. Longer copy म्हणजे काय याचं? तर longer copy मध्ये तुम्ही जसं मी म्हटलं की न्यूजपेपरला तुम्हाला ठरवलेला स्पेस असतो, दिलेला स्पेस असतो, तुम्ही एवढ्या स्पेसमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता. सपोज जास्तीत जास्त न्यूजपेपर मध्ये एखाद्या पेज वरती एक फुल पेज तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त ते तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट साठी जागा देणार नाही, कारण त्यांचे न्यूज फ्लॅश करायचे असतात. पण मॅगझिन्स मध्ये तसं नाही. मॅगझिन्स मध्ये तुम्ही एक पूर्ण पेज, 2 पेज, 3 पेज, तुम्हाला हवे तितका पेज तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट देऊ शकता. ते तुमच्या कॉस्ट प्रमाणे ते तुम्हाला तसं बसवून देतील, हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन यूज ऑफ स्प्रेड्स. Spreads is 2 facing pages, usually in the center of the publication. Use of a spread increases the visibility of the advertisement and gives the advertisers 2 opportunities to use innovative layouts. आता use of spreads. Spreads म्हणजे काय? ते या ठिकाणी ह्याच्या मॅगझिन्सच्या मध्ये मधला जो पेज असतो मॅगझिन्सचा, तो बोथ साइड असतो, त्याचा फेसिंग एकमेकांच्या बाजूला असतो, ते फेस टू फेस एकमेकांकडे असा मधला पेज असतो. त्याच्यामुळे तुम्ही एखादी ऍडव्हर्टाइजमेंट पूर्ण एक स्प्रेडशीट, जसं त्यांची पूर्ण शीट आहे, ती पूर्ण शीट म्हणजे 2 पेजेस पण फेस टू फेस, त्याच्यामुळे तुम्हाला कट करावी लागत नाही, तुम्ही पूर्ण एक पेज त्याच्यावरती बसून जातो. सो त्यालाच म्हटलं ते यूज ऑफ स्प्रेड्स. देन लॉंगर लाईफ. मॅगझिन्स जसं मी म्हटलं की तुम्ही न्यूज पेपर कुठेही फेकून देता, तसं मॅगझिन्सचं नसतं. बरेचसे लोक मॅगझिन्स जपून ठेवतात, कारण त्याच्यातले काही ब्लॉग्स असतात, त्याच्यातले लेख असतात काही, किंवा त्याच्यातले रेसिपीज असतात, त्या लोकांना वारंवार यूज होतात. त्याच्यामुळे त्याची जी लाईफ आहे ही न्यूज पेपरच्या तुलनेत लॉंगर लाईफ आहे. देन रेफरन्स व्हॅल्यू. रेफरन्स व्हॅल्यू मध्ये advertisement includes in the special sections are also seen by readers over a long period of time. This increase memorability of the advertisement and retention of the advertised message. A reference value म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं, याच्यामध्ये त्या मॅगझिन्स मध्ये लोकांना काही आठवणी असतात, लाईक काही रेसिपीज आहेत किंवा काही लेख आहेत, आर्टिकल्स आहेत, तर लोक वारंवार हे कधीतरी जसं जसं आठवण पडेल तसं तसं ते वाचतात, तसं तसं ते बघत जातात. आणि हे ज्या ज्या वेळेस हे पूर्ण मॅगझिन्स बघतात, त्या त्या वेळेस तुमचे ऍडव्हर्टाइजमेंट ते वारंवार रिपीटली बघत असतात. सो तुमच्या ज्या रेफरन्स, तुम्ही जो दिलेला रेफरन्स आहे त्याची व्हॅल्यू इथे लोकांना कळते. त्याच्यामुळे रेफरन्स व्हॅल्यू ही एक ऍडव्हान्टेज आहे. देन बिलिव्हेबिलिटी. मॅगझिन्स एन्जॉय प्रेस्टिज ऑफ द रिटन वर्ड. दे आर थस मोर बिलिव्हेबल दॅन द स्पोकन मेसेज. The prestige of the magazines is transferred to the advertisements appearing in it. Magazines kasa hota ki magazines kade it's a ek vega prestige hai. Magazines kade loka vega respect ne pata. And magazines madhe jar tumhi ekadi advertisement dili tar tumcha advertisement kade baghnyacha lokancha ek intention vegla asto. Ek professional view ne tumcha magazines madhle advertisement kade loka baghat astat. त्यांच्या मॅगझिन्स मधल्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती लोक जास्त लवकर ट्रस्ट करतात किंवा लवकर बिलीव करतात. देन सेगमेंटेशन अँड सिलेक्टिव्हिटी. द व्हरायटी ऑफ मॅगझिन्स अवेलेबल इन्शुअर दॅट द ऍडव्हर्टायझर सिलेक्ट्स अ मॅगझिन दॅट इज रीड बाय द टार्गेट ग्रुप. फॉर एक्झाम्पल, वुमन मे रीड सेव्ही, वुमन्स इरा और फेमिना. Within the women's market, Sevi may be read by the modern career-minded open-file women, era by the housewives. A product such as the microwave oven would be received a better response in advertiser in Sevi rather than the women's era. आता याच्यामध्ये segmentation and selectivity. आता इथे suppose मी म्हटल्याप्रमाणे family magazines असतील, तर family magazines मध्ये फॅमिलीला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्याची ऍडव्हर्टाइजमेंट जास्त केली जाते. आणि जर फॅमिली वाच अशा मॅगझिन जर फॅमिली वाचणार असेल तर फॅमिली त्याचे जास्त, जसं की मी म्हटलं दिवाळीमध्ये जर आपण दिवाळी अंक वाचतो तर त्याच्यामध्ये मोती साबणाची ऍड म्हणा
किंवा उठण्याचे आपण लागतो, उठण्याचे ऍड म्हणतो किंवा कंदिलांचे ऍड म्हणा, हे फार मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण त्यावेळेस जे आहे ना फॅमिली या गोष्टी वाचतात तेव्हा त्यांचं एक अट्रॅक्शन असतं त्याच्याकडे बघण्याचं. सो हा एक ऍडव्हान्टेज आहे मॅगझिनचा. देन नेक्स्ट लिमिटेशन ऑफ मॅगझिन्स, त्याच्यातला फर्स्ट पार्ट आहे कॉस्ट. इंग्लिश मॅगझिन्स कॉन्स्टिट्यूट अन एक्सपेन्सिव्ह मीडियम विथ इंडिया टुडे टॉपिंग द लिस्ट फॉलोड बाय द स्टारडस्ट अँड बिझनेस इंडिया. स्मॉल ॲडव्हर्टायझर्स डू नॉट फाइंड दिस मीडियम सुटेबल अनलेस दे गो द रिजनल प्रेस. आता काय होतं की बऱ्याचशे ह्याच्यातले मॅगझिन्स आहेत की ज्यांचं मार्केटमध्ये एक वेगळं नाव आहे, वेगळं रेप्युटेशन आहे, वेगळं गुडविल आहे, त्याच्यातले काही स्टारडस्ट आणि बिझनेस इंडिया अशा काही मॅगझिन्स आहेत की त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट द्यायची म्हटलं तर स्मॉल जे इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा स्मॉल बिझनेसमॅन जे असतील त्यांना ते परवडणार नाही किंवा त्यांना त्यासाठी ते सुटेबल नसतं. मग अशा वेळेस त्यांना कुठल्या तरी लोकल प्रेसवाल्याकडे जाऊनच लोकल मॅगझिन्स पाहावे लागतात. सो हा एक त्याचा डिसअडव्हान्टेजेस आहे. देन लिमिटेड टार्गेट मार्केट. Magazines are expensive and cannot be bought by a middle class family. This limits the extent of the target market. But the kahi magazines asha ahet, business magazines astil kiwa kahi je ki reputed magazines ahet, he sarvas middle class kiwa families ahet tya nahi vachat ki vikat ghet nahi. Ma asha ves asha magazines ghenare loko thodeshi professional astat kiwa thodeshi rich astat. मग जर मिडल क्लास पर्यंत तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटचा तसंही काही फायदा होत नाही, त्याच्यामुळे ह्याचा जो मार्केट आहे ह्या मॅगझिन्सचं जे मार्केट आहे ते लिमिटेड असतं. देन लिमिटेड रीच. मी जसं म्हटलं की इथे लिमिटेड मार्केट पण लिमिटेड आहे आणि इथे मिडल क्लास लोकांनाही परवडत नाही, त्याच्यामुळे मिडल क्लास लोक तरी विकत घेत नाही, त्यामुळे ते त्यांच्या मॅगझिन्स जे आहेत ते घेणारे लोकसुद्धा इथे फार कमी आहेत, त्याच्यामुळे त्याला लिमिटेड रीच आहे त्याची तर डिसअडव्हान्टेज आहे. देन येतं फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सर्शन. In a newspaper, advertisement can be placed on consecutive days to have greater impact. While magazines have lesser periodicity, land there for the impact of frequent insertion is less. Frequency of insertion. In a newspaper, advertisement can be placed on consecutive days to have greater impact. While magazines have lesser periodical land, therefore the impact of frequent insertion is less. आता इथे काय होतं जे न्यूज पेपर्स आहेत ते डेली पब्लिश होतात, त्यामुळे न्यूज पेपर मधल्या ऍडव्हर्टाइजमेंटची संख्या जास्त असते किंवा लोक त्याला जास्तीत जास्त प्रेफरन्स देतात. पण मॅगझिन्स तसं नाहीये, मॅगझिन्स एक त्याचा पिरियड ठरलेला आहे, मंथली असेल, सिक्स मंथली असेल, इयरली असेल, थ्री मंथली असेल, जो काही किंवा सीझनल असेल त्या पद्धतीने त्याची त्याच्यामुळे इथे जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे जे मार्केटिंग आहे ती लिमिटेड असते, त्यामुळे इथे येणारी लोक सुद्धा लिमिटेड असतात. देन येतं याचं लास्ट वन लेस फ्लेक्झिबिलिटी. मॅगझिन्स हॅव लॉंगर लीड टाइम अँड देअर फॉर द कॉपी हॅज टू बी सेंट इन ॲडव्हान्स. चेंज इन द कॉपी आर नॉट पॉसिबल अनलाईक इन द न्यूज पेपर. जसं म्हटलं की न्यूज पेपर जे आहे ते 12 तास आधी प्रिंट केले जातात. मग न्यूज पेपरमध्ये जर एखादी चेंज तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिल्यानंतर त्यांची एडिट वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला जरी चेंज करायचं म्हटलं तरी ते करू शकतात, जोपर्यंत त्यांची प्रिंटिंग चालू होत नाही तोपर्यंत ते चेंजेस करू शकतात. पण मॅगझिन्समध्ये तसं नाही, मॅगझिन्सचे पेज आहेत हे DTP केलेले असतात आणि हे DTP केल्याच्या नंतर त्याचं ॲडव्हान्स सगळं तयार असतं, त्याच्यामुळे नंतर तुम्हाला त्याच्यात काहीही चेंजेस करता येत नाही. हा त्याचं एक लिमिटेशन आहे. देन नेक्स्ट वन आहे टेलिव्हिजन मीडिया. दूरदर्शन स्टार्टेड एज अन एक्सपेरिमेंटल सर्व्हिस इन सप्टेंबर 1956 विथ अ लिमिटेड ट्रान्समिशन 3 days a week. द रेग्युलर सर्व्हिस स्टार्टेड इन 1965. इन 1976 TV वॉज डिलिंक्ड फ्रॉम एअर मीन्स ऑल इंडिया रेडिओ टू फॉर्म अ इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन. दूरदर्शन इट विटनेस अँड अनप्रेसिडेंटेड ग्रोथ ऑफ इन्स्टॉलेशन ऑफ वन ट्रान्समीटर अ डे इन 1984 अँड आफ्टर थ्रू अ नेटवर्क ऑफ 340 ट्रान्समीटर्स दूरदर्शन नाव रिचेस अँड एस्टिमेटेड 80% ऑफ द पॉप्युलेशन. बाय द एंड ऑफ 7th प्लॅन द नंबर ऑफ ट्रान्समीटर्स टच 423 अँड नंबर ऑफ केंद्रास 48. At present,
there are 18 programs originating Kendras. Introduction of satellite techniques and its use for Doordarshan is a unique experience. Since 1982, Doordarshan has started transmitting the national program from Delhi. Color telecast from August 1982. Introduction of second channel of transmission in Delhi in September 1984, followed by commission of the second channel in Bombay, Kolkata and Madras, where come up the other development that gives a impetus to television in India. आता इथे टेलिव्हिजनची हिस्ट्री दिलेली आहे. दूरदर्शन स्टार्टेड एन एक्सपेरिमेंटल सर्विस इन सप्टेंबर 1959. दूरदर्शनने त्यांचं एक एक्सपेरिमेंट म्हणून त्यांची सर्विस सुरू केली 1959 ला विथ लिमिटेड ट्रान्समिशन. त्यांचं त्यावेळेस काय होतं की ट्रान्समिशन लिमिटेड होतं. लिमिटेड म्हणजे काय तर 3 days ऑफ अ वीक, आठवड्यातले 3 दिवस ते ट्रान्समिट करायचे. ते रेग्युलर सर्विस स्टार्टेड इन 1965. त्याच्यानंतर रेग्युलर सर्विस त्यांनी कधी चालू केली तर 1965 ला. इन 1976 टीव्ही वॉज डीलिंग फ्रॉम एअर टू फॉर्म ऑफ इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर टीव्ही कधी चालू झाली वॉज डीलिंग टीव्ही ए ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन म्हणून सुरू झाली. देन दूरदर्शन इट विटनेस आणि त्याचं नाव होतं दूरदर्शन. इट विटनेस अँड अनप्रेसिडेंटेड ग्रोथ ऑफ इन्स्टॉलेशन ऑफ ट्रान्समिटेड इन अ डे इन 1985 अँड आफ्टर. त्याच्यानंतर 1984 नंतर ट्रान्समिशन इन्स्टॉलेशनचा जो ग्रोथ आहे तो वाढला. थ्रू अ नेटवर्क ऑफ 340 ट्रान्समिटर दूरदर्शन नाऊ रिचेस अँड एस्टिमेटेड 80% ऑफ द पॉप्युलेशन. त्याच्यानंतर 340 ट्रान्समिटरच्या पुढे तो पर्यंत गेल्यानंतर तो 80% लोक पॉप्युलेशन पर्यंत जे दूरदर्शन आहे ते पोहोचू शकलं. बाय द एंड ऑफ 7th प्लॅन, सातव्या प्लॅनच्या नंतर द नंबर ऑफ ट्रान्समिटर टच 423 अँड नंबर ऑफ केंद्रज 48. त्याच्यानंतर जे ट्रान्समिटर आहे ट्रान्समिटर्स जे होते ते 340 वरून 423 झाले आणि जे केंद्र होते दूरदर्शनचे केंद्र ते 48 केंद्र फाउंड झाले. ऍट प्रेझेंट देअर आर 18 प्रोग्राम्स ओरिजिनेटिंग केंद्रज. आत्ताच्या परिस्थितीमध्ये 18 प्रोग्राम केंद्र चालवतात. इंट्रोडक्शन ऑफ सॅटेलाइट टेक्निक्स अँड इट्स यूज फॉर दूरदर्शन इज अ युनिक एक्सपिरियन्स. सॅटेलाइट थ्रू दूरदर्शन चालवणं हा एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. सिन्स 1982 दूरदर्शन हॅज स्टार्टेड ट्रान्समिटिंग द नॅशनल प्रोग्राम फ्रॉम दिल्ली. 1982 साली दूरदर्शनने पहिला प्रोग्राम जो आहे तो नॅशनल प्रोग्राम दिल्लीमध्ये सुरू केला. कलर टेलिकास्ट फ्रॉम ऑगस्ट 1982 आणि कलर टेलिकास्ट जो आहे तो 1982 साली सेकंड चॅनल ट्रान्समिशन इन दिल्ली. 1982 दिल्लीमधला सेकंड चॅनल जो होता ट्रान्समिशन चॅनल तो सुरू झाला सप्टेंबर 1984 अँड सेकंड चॅनल इन बॉम्बे. अँड सेम त्या पद्धतीने जसं दिल्लीत सुरू झाला त्याच पद्धतीने सेकंड चॅनल मग बॉम्बेमध्ये कोलकातामध्ये मद्रासमध्ये सुरू करण्यात आला. सो अशा पद्धतीने ही टेलिव्हिजनची हिस्ट्री होती. आता टेलिव्हिजनचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर टेलिव्हिजनचा फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे ड्रामॅटिक इम्पॅक्ट. आता याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये व्हिडिओ दाखवले जातात, त्याच्यामध्ये ग्राफिक्स दाखवले जातात, त्याच्यामुळे याचा एक ड्रामा टाईपमध्ये लोक याच्याकडे बघतात किंवा एक एंटरटेन न्यूजपेपरपेक्षा जास्त एंटरटेन त्यांना टेलिव्हिजन करतं. त्यामुळे ड्रामॅटिक इम्पॅक्ट जो आहे टेलिव्हिजनचा हा त्याचा फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे. देन पर्सनल सेल पर्सन्स. आता इथे काय पर्सनली कोण सेल करायला जातं का टेलिव्हिजनच्या माध्यमातून झाली तर आपण नाही म्हणू. बऱ्याच वेळा ज्यावेळेला एखाद्या हॉलमध्ये ज्याला आपण ड्रॉइंग रूम बोलतो ड्रॉइंग रूम मध्ये लोक बसले फॅमिली बसलेली असते आपल्या टीव्हीवरती एखादी काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंट येते आणि सपोज आपला एखादा सोप आहे त्या सोप विषयी एखादा माणूस समोर ऍडव्हर्टाइजमेंट करतो किंवा सांगतोय तो माणूस जो सांगतोय किंवा ती जी व्हिडिओ प्ले होते ती व्हिडिओ म्हणजेच काय तर तिथून एक पर्सन त्या लोक जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत आपले ऍडव्हर्टाइजमेंट पोहोचवते आपले मान आपले जे प्रोडक्ट आहे त्याची माहिती पोहोचवतो म्हणजेच आपलं प्रोडक्ट सेल करण्यासाठी आपल्याला मदत करतो.
म्हणजेच टेलिव्हिजन जो आहे तो एका पर्सन सेल पर्सनचं काम करतो, पर्सनल सेल पर्सनचं, की जो प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला आपल्या प्रोडक्ट विषयी माहिती सांगतो, म्हणून याला पर्सनल सेल पर्सन म्हटलं जातं. देन क्विक रिकग्निशन. आता बऱ्याच वेळा काय होतं, टेलिव्हिजनचा इम्पॅक्ट जो आहे तो क्विक पडतो. सपोज एखादी ऍडव्हर्टाइजमेंट पाहिल्या पाहिल्या लोकांच्या मनात लगेच जातं की हे प्रोडक्ट एक्झॅक्ट आहे का, किंवा त्या प्रोडक्ट विषयी इंटरेस्ट त्यांचा वाढायला जातो. सो त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो क्विक पडतो. देन पेनिट्रेशन. पेनिट्रेशन मीन्स व्हॉट? With the reach of almost 70% in India, Doordarshan has penetrated the market in both rural and urban areas. आता सध्या काय आहे की जो आपला टीव्ही आहे तो देशामध्ये 75% लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. 75% लोकांमध्ये तुमचं रुरल आणि अर्बन दोन्ही एरिया कव्हर होत. देन एक्सपांडिंग द मार्केट. रुरल इंडिया इज ऑन द On the threshold of age of consumerism, there has been an increase in demand for several products such as toilet soap, shampoos, ice cream, television sets in a semi-urban and rural areas. One reason for this is demonstration effect of television advertising. बऱ्याच वेळा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की रुरल एरिया मधल्या लोकांना त्याचं यूज कसं करायचं हे माहिती नसतं, किंवा ही एक्झॅक्ट ही वस्तू काय आहे. सो टेलिव्हिजन जो आहे तो काय करतो, तर अशा लोकांपर्यंत तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याचा यूज कसा करायचा, ते प्रोडक्ट काय काम करतं याची माहिती पोहोचवतो. म्हणजे ज्या लोकांना गावाकडच्या ग्रामीण भागातील ज्या लोकांना माहिती नाही की हा प्रोडक्ट काय आहे, किंवा ज्यांनी कधी हा तो प्रोडक्ट पाहिलेलाच नाही कुठे, तो ते फर्स्ट टाइम बघतात कुठे, तर टेलिव्हिजनमध्ये. आता जरी न्यूजपेपरमध्ये तुम्ही ऍडव्हर्टाईजमेंट दिली तर त्यांना जर ती वस्तू काय आहे कळालीच नाही तर ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होणारच नाही. पण टेलिव्हिजनवरती काय होतं की तुम्ही प्रॅक्टिकली बऱ्याच वेळा बऱ्याचशा ऍडव्हर्टाईजमेंट या प्रॅक्टिकल दाखवलं होतं की हा जो प्रोडक्ट आहे हा सोप आहे तर अंगाला लावतात, किंवा का तर लोकांना कळतं की हा सोप आहे. एखादा शॅम्पू आहे जो की डोक्याला लावतो तर लोकांना कळतं हा शॅम्पू आहे. मग त्यासाठी काय तर प्रॅक्टिकल ऍडव्हर्टाईजमेंट दाखवलं जातं आणि याचा इम्पॅक्ट ग्रामीण भागातील लोकांवरती पडतो आणि तुमचं मार्केट जे आहे तो एक्सपांडिंगला तुम्हाला टेलिव्हिजनमध्ये कळतो. देन प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशन. The product can be demonstrated, its use can be illustrated, and a convincing argument to favor of the product can be established. The advertisement of Videocon washing machine adequately demonstrated the use of the product, while the advertisement of Nirma detergent cake presents the superior features of the product as against the competitors. आता इथे काय होतं, इलस्ट्रेट म्हणजे इथे प्रॅक्टिकल सगळं करून दाखवलं जातं आणि मग त्याच्या प्रॅक्टिकल करताना सुद्धा तुम्हाला एक अट्रॅक्शन दाखवलं जातं. जसं की निर्मा पावडरची ऍडव्हर्टाईजमेंट किंवा बऱ्याचशा ऍडव्हर्टाईजमेंट की ते पाण्यामध्ये टाकून जस्ट ब्रश नाही लावला तरी लगेच त्याच्यामध्ये तुमचे ते धूळ निघतात किंवा सफेद दिसायला लागतात. सो ह्या काही गोष्टी असतात, अशा काही अट्रॅक्टिव्ह गोष्टी असतात की त्याच्यामुळे काय होतं की तुमचं प्रोडक्ट आहे त्याच्याविषयी लोकांचे वेगळं रिलेशन तयार होतं, लोक ट्रस्ट करायला लागतात किंवा लोक त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात करतात. त्यालाच म्हणतात प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशन. देन येतं तुमचं टार्गेट मार्केट. टेलिव्हिजन थ्रू काय होतं की बऱ्याच वेळा तुमच्या टार्गेट मार्केट पर्यंत पोहोचणं सोपं होतं. म्हणजेच काय तर टार्गेट मार्केट, मी तुम्हाला मागे सांगितलं की हे मागच्याच पाहिलेलं आहे पण की वुमन्स पर्यंत, हाऊस वाईफ पर्यंत मला ऍडव्हर्टाईजमेंट पोहोचवायचे माझे, तर टेलिव्हिजनचा यूज कसा होतो, तर दुपारच्या टायमामध्ये सिरियल्स पाहणाऱ्या वुमन्स भरपूर असतात, मग त्यावेळेस मी त्यांना माझ्या टार्गेट मार्केट किंवा टार्गेट मार्केट पर्यंत किंवा टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकतो. देन टेली चिल्ड्रन्स पर्यंत कार्टून चॅनल्स किंवा हे, सो इथे तुमचं टार्गेट मार्केट किंवा तुमचं टार्गेट ऑडियन्स बघून तुम्हाला तुमच्या पद्धतीने याचा यूज करता येतो. देन एंटरटेनमेंट. ऑब्विसली न्यूजपेपर किंवा मॅगझिन्स पेक्षा तुम्हाला टेलिव्हिजन नक्कीच जास्त एंटरटेन करतं, त्यामुळे एंटरटेनमेंट हा एक टेलिव्हिजनचा एक ऍडव्हान्टेज आहे. देन प्रेस्टिज. टेलिव्हिजनचं सुद्धा एक वेगळा प्रेस्टिज आहे. एखाद्या ऍडव्हर्टाईजमेंट तुम्ही न्यूजपेपरमध्ये बघा आणि तीच ऍडव्हर्टाईजमेंट
सेम तीच ऍडव्हर्टाइजमेंट टेलिव्हिजन बघा मध्ये बघा. न्यूजपेपर वरती तुमचा जास्त विश्वास बसणार नाही, पण टेलिव्हिजन वरती जास्त विश्वास बसतो, कारण टेलिव्हिजनचा एक प्रेस्टीज आहे मार्केटमध्ये. टेलिव्हिजन मध्ये एखादी ऍडव्हर्टाइजमेंट दिली म्हणजे ती कोणतरी. आता बऱ्याच वेळा माझ्याकडे स्वतःकडे एखादा सेल्समॅन येतो दरवाजात आणि एखादी प्रोडक्ट विकतो, तेव्हा मी त्याला हाच प्रश्न पहिला विचारतो की जर तुमचा प्रोडक्ट एवढा चांगला आहे तर टेलिव्हिजनला तुमची ऍड का नाही दाखवत. म्हणजे त्या माणसाच्या बोलण्यावरती माझा विश्वास नाहीये, पण माझा विश्वास टेलिव्हिजनवरती आहे. कारण टेलिव्हिजनवरती ज्यावेळेला तुम्ही एखादी ऍडव्हर्टाइजमेंट दाखवता, याचा अर्थ तुमची कंपनी तेवढी मोठी आहे. सो हा प्रेस्टिजचा पार्ट येतो. देन व्हरायटी, इथे सुद्धा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे व्हरायटी आहेत, स्लॉट्स आहेत. तुम्हाला ग्राफिक्स फक्त इमेज थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट इमेज थ्रू करू शकता, व्हिडिओ थ्रू करायचं व्हिडिओ थ्रू करू शकताय, 15 सेकंदाची करायची 15 सेकंदाची करू शकताय, 30 सेकंदाची करायची 30 सेकंद करू शकताय. तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज इथे अवेलेबल होतात. देन रिसर्च, टेलिव्हिजन थ्रू तुम्ही रिसर्च तुम्हाला करता येतो की तुमच्या इथे मेजरमेंट असते. सो तुमचं मेजर घेता येतं की तुमचं टीआरपी किती, एखादा सिरियलचं टीआरपी किती आहे, टीआरपी मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट झाल्याचे किती लोक रीच, किती लोकांपर्यंत पोहोचते, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, ह्या सगळ्याचा रिसर्च तुम्हाला टेलिव्हिजन थ्रू करता येतो. देन मार्केट सेगमेंटेशन, मार्केट सेगमेंटेशन अँड इन्क्रीज द नंबर ऑफ चॅनल्स allows advertisers to match the audience profile with their target market. आता काय होतं की टार्गेट मार्केट आणि तुमचा टार्गेट ऑडियन्स किंवा ऍडव्हर्टायझर्स अँड टार्गेट मार्केट हे मॅच होतात की नाही. हे जसं म्हटलं की तुम्ही जर एखाद्या हाऊसवाईफसाठी ऍडव्हर्टाइजमेंट देताय तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचते की नाही. सो हे असे इश्यू ह्याच्यामध्ये फार कमी येतात, कारण तुम्ही तुमचं टार्गेट मार्केट किंवा टार्गेट ऑडियन्स बघूनच तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करत असता. मार्केट सेगमेंटेशन हा एक ह्याचा ऍडव्हर्टाइजमेंट सॉरी ऍडव्हान्टेज आहे. देन वर्ल्ड मार्केट्स, टेलिव्हिजन थ्रू जसं मी म्हटलं प्रिंट मीडिया थ्रू तुम्ही बऱ्याच वेळा फक्त इंडियन कंट्रीमध्ये इंडिया आहे किंवा एकाच कंट्रीमध्ये तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता, पण टेलिव्हिजन थ्रू तुम्हाला ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये तुम्ही तुमचं मार्केट एक्सपांड करू शकता किंवा ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपांड करू शकता. आता जसं की HBO AXN हे जे चॅनल आहेत ते वर्ल्ड वाईड चालतात, त्या किंवा तुमचं डिस्कवरी असेल. देन ब्रेकिंग ऑफ गव्हर्नमेंट कंट्रोल, द अर्लियर टाईट कंट्रोल ऑफ द ऍडव्हर्टाइजमेंट ऑन टेलिव्हिजन कॅन नो लॉंगर द एक्सरसाइज बाय द गव्हर्नमेंट. द कोड ऑफ ऍडव्हर्टाइजर्स ऑन द सॅटेलाइट नेटवर्क्स आर मोर लॅक्स दॅट the codes, Doordarshan codes. Many products such as liquor, cigarette, jewelry ban on the Doordarshan advertising this network. आता weakening of government control, आता हे काय होतं ऍडव्हर्टाइज ह्याचा कसं होतं टेलिव्हिजनमुळे, टेलिव्हिजन वरती लोकांचा जास्त विश्वास का आहे तर टेलिव्हिजन हे गव्हर्नमेंट कंट्रोल मध्ये चालतं. टेलिव्हिजनना काही रूल्स काही कोड्स ठरवून दिलेले आहेत. दूरदर्शनचे स्वतःचे असे काही कोड्स आहेत, त्या कोड्स मध्ये राहूनच त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागते. जसे की दूरदर्शन वरती ते सिगरेट्सचे किंवा काय म्हटलं त्यांनी सिगरेट्स किंवा ज्वेलरी किंवा लिक्वर याचे जे ऍडव्हर्टाइजमेंट आहेत हे बॅन केलेले आहेत. सो त्याच्यामुळे हे जास्त सेफ्टी आहे, जास्त सिक्युअर आहे, इथे प्रायव्हसी जास्त आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा याच्यावरती विश्वास जास्त बसतो. देन इथे लिमिटेशन ऑफ टेलिव्हिजन, आता ऑब्व्हियसली टेलिव्हिजनची जी कॉस्ट आहे ती त्याच्या सेकंड्सवरती कॅल्क्युलेट केली जाते. फक्त सेकंड्सवरती नाही तर फर्स्ट वन सेकंड्सवरती, त्याच्यानंतर त्या प्रोग्रामच्या टीआरपी वरती. सो या सगळ्या स्लॉट्स मिळून त्याची जी कॉस्टिंग आहे ती नक्कीच प्रिंट मीडियापेक्षा खूपच जास्त असते. देन क्लटर, बऱ्याच वेळा काय होतं की एखादी ऍडव्हर्टाइजमेंट आपण एखाद्या चॅनलला आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघतोय आणि आपल्याला बरेचसे लोक तुम्ही आम्ही तेच करतो एखादा मूवी बघतोय आणि मूवीच्या मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आले की आपण लगेच चॅनल चेंज करतो दुसरा चॅनल बघतो. बऱ्याच वेळा अशा ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत त्या कट केले जातात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात लोक. सो तिथे काय होतं की आपण आपल्या टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकतो नाही, हा त्याचा डिसएडव्हान्टेज. गव्हर्नमेंट होल्ड, जसं मी म्हटलं की मग अशी गव्हर्नमेंट होल्डचे जसे ऍडव्हान्टेजेस आहेत त्याचे तसे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. गव्हर्नमेंट होल्ड असल्यामुळे त्या ऍडव्हर्टायझरला त्याचा फ्रीडम मिळत नाही, त्याला त्याच्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट करता येत नाही, त्याला गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशनमध्ये बसूनच ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागते. देन रिसर्च, आणि याच्यामध्ये रिसर्चमध्ये काय होतं एक्झॅक्ट द
present level of research is not adequate at it is it does not identify the profile of the consumer. ह्या इथल्या जी रिसेंट ॲडव्हर्टाइज ज्या आपल्याला जो रिसर्च मिळतो त्या रिसर्च वरून आपण तर आपल्या कन्झ्युमरची प्रोफाईल नाही चेक करू शकत, म्हणजे त्याची पर्चेसिंग पॉवर नाही. आता एखाद्या मोठा ब्रँड ऍपलची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही तुमच्या मिडल क्लास लोकांनाही दाखवताय, लो क्लास प्रोफाईलवाल्यांना पण दाखवताय, हाय क्लास प्रोफाईलवाल्यांना पण दाखवताय. पण हाय क्लास प्रोफाईलवालेच फक्त त्याचा फायदा घेऊ शकतात, मिडल क्लास किंवा लोअर क्लास लोकांना त्याचा काही फायदा होणार नाही. सो तुम्हाला रीच जरी तुमचा दाखवत असेल मोठा, तरी तुमच्यापर्यंत कन्झ्युमरची प्रोफाईल दम पोचू शकत नाही, हा याचा एक डिसएडव्हान्टेज. ते रेग्युलेटरी ऑफ एक्सप्लोजर, द प्रेस कमांड्स ट्रिमेंडस लॉयली. टाइम्स ऑफ इंडिया रीडर्स विल रिअरली स्विच टू इंडियन एक्सप्रेस अँड वाईस वर्सा. दिस इज हार्डली ट्रू इन केस ऑफ दूरदर्शन. Apart from Mahabharat, few other programs commanded such a large loyal viewership. A frequent insertion in newspaper ensure a certain level of readership, unlike that of Doordarshan. आता regulatory exposure. आता एकदा जो प्रोग्राम आहे लोक तो रेग्युलर बघतीलच याची काही गॅरंटी नाही. जसं की एखादा न्यूज पेपर तरुण भारत जो माझ्या घरी डेली येतोय, तर माझ्या घरी डेली तरुण भारतच आहे ना, माझ्या घरी दुसरा कोणता पेपर मी आणणार नाही का, माझा रेग्युलर युज झालाच मी पेपर युज करणार. न्यूजच्या आपल्या टेलिव्हिजनचं तसं नसतं. आज जर मला एखादा प्रोग्राम आवडला, उद्या मला तो आवडेल की नाही सांगता येत, मला जर तो नाही आवडला मी दुसरा प्रोग्राम बघायला. सो माझी कंटिन्युटी जी आहे ती ब्रेक झाली. सो हा एक त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे. देन रेफरन्स व्हॅल्यू. इट इज पॉसिबल टू रिफर द प्रिंट ऍडव्हर्टाइजमेंट फॉर डिटेल, but a television commercial of 10 or 20 seconds is lost forever. Reference value la ka hota ki baraj vela tumcha product chi mahiti lokan paryant exact tumhala pochavta yet nahi. Ekada print media through tumhi lokan paryant tumcha in detail tumhi mahiti deu shakta, pan television madhe tasa deta yet nahi karan television la tumhala limited time asto. 10 or 20 seconds madhe tumhi tumcha product vishi kiti mahiti deu shakal, ha ithe disadvantage asa. Then radio media. Radio broadcast started in India in 1927 with two privately owned transmitters at Bombay and Calcutta. The government looked them over in 1930 and started operating them under the name of Indian Broadcasting Service. In 1936, the name IBS was changed to All India Radio. Radio broadcast started in India. Radio India मध्ये कधी चालू झाला? 1927. तेव्हा त्याचं नाव का होत? तर IBS. मग IBS चं नाव जे आहे ते 1957 ला चेंज झालं. ते काय झालं? ऑल इंडिया रेडिओ. इन 1936 ला त्याचं नाव ऑल इंडिया रेडिओ झालं आणि 1957 ला त्याचं नाव ऑल इंडिया रेडिओ वरून बदलून आकाशवाणी झालं आणि त्याचं एक सेपरेट डिपार्टमेंट फॉर्म केलं गेलं. All India Radio Network consists of 6 radio stations in 1947. 1947 la All India Radio che 6 stations hote. Now there are 96 stations including 3 Vividha Bharati commercial centers inclusive 22 relaying centers. Tachantar 1938 ते 1949 total 96 stations tayar zale. त्याच्यामध्ये 3 विविध भारती कमर्शियल सेंटर्स इन्क्लूड होते आणि 22 रीडिंग सेंटर्स सोडून. द प्रोग्राम विच आर रेडिएटेड फ्रॉम 173 ट्रान्समिटर ऑफ विच 137 आर मिडियम वेव्स. 173 ट्रान्समिटर्स लावले होते 137 मिडियम वेव्हच्या थ्रू ओव्हर 94.52 ऑफ द पॉप्युलेशन स्प्रेड ऑफ 82.93 ऑफ एरिया परसेंट ऑफ एरिया ऑफ द कंट्री. 94.52% पॉप्युलेशन पर्यंत रेडिओ पोहोचला होता. 82.93% एरिया भारतातला जवळजवळ 82.93% एरिया त्याने कव्हर केला होता. द कमर्शियल ब्रॉडकास्टिंग ऑन द रेडिओ इंट्रोड्यूस ऑन 1 नोव्हेंबर 1967. आणि कमर्शियल ब्रॉडकास्टिंग म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे साठी जो पहिले जी ऍडव्हर्टाइजमेंट किंवा कमर्शियल इंट्रोड्यूस केलं गेला 1 नोव्हेंबर
1st November 1967 from Bombay, Nagpur, Pune. कुठे कुठे मुंबई नागपूर आणि पुणे ऑन एन एक्सपेरिमेंटल बेसिस इट इज अ प्रेझेंट कॅरिड बाय 29 सेंटर्स आणि हे एक्सपेरिमेंटसाठी सुरू केलं होतं 1st November 1967 आणि आज त्याचे एकूण 29 सेंटर्स अवेलेबल आहेत. ऍडव्हर्टाइजमेंट्स आर एक्सेप्टेड इन एनी लँग्वेज ऍज टेप रेकॉर्डेड स्पॉट्स ऑफ. आता ही ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे हे कोण एनी लँग्वेज कोणते लँग्वेजमध्ये अवेलेबल होते रेकॉर्ड केली जायची आणि त्यासाठी स्पॉट्स होते 7, 10, 15, 20 and 30 असं वेगवेगळ्या सेकंड ड्युरेशन साठी ते स्पॉट्स कव्हर केले. स्पॉन्सर प्रोग्राम वेअर इंट्रोड्यूस इन मे 1970 आणि मग स्पॉन्सर्स प्रोग्राम ह्याचे मे 1970 स्टार्ट झाले अशी ही रेडिओची हिस्ट्री होती. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ रेडिओ. आता रेडिओ थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट जी केली जायची त्याचे ऍडव्हान्टेजेस काय होते तर रिलेटिव्हली लो कॉस्ट. ऑब्व्हियसली इथे फक्त व्हॉल्यूम रेकॉर्ड केलं जायचं तुमचा किंवा साऊंड रेकॉर्ड केलं जायचं ह्याला ना कसली व्हिडिओ होते ना कसले ग्राफिक्स होते ना कसले इमेजेस होते त्याच्यामुळे हे फक्त साऊंडवरती चालायचं त्याच्यामुळे ह्याची कॉस्ट फार कमी होती. देन डेमोग्राफिक सिलेक्टिव्हिटी. आता हे कसं होतं ह्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय होतं की डेमोग्राफिक सिलेक्टिव्हिटी एरिया वाईज सिलेक्शन जसं की आज जर रत्नागिरीमध्ये पूर आलाय तर त्या रेडिओ स्टेशनला फक्त रत्नागिरीच्या पुराबद्दल माहिती रत्नागिरीच्या एरियामध्ये रत्नागिरीच्या पुराविषयी पुराविषयी माहिती दिली जायची. सपोज मुंबईमध्ये भूकंप झाला तर मुंबईमध्ये फक्त मुंबईच्या भूकंपाविषयी माहिती दिली जायची. आजही तुम्ही बघताय की मुंबईमधले जे रेडिओ स्टेशन्स आहेत ते मुंबईच्या मुंबई जवळपासच्या ट्रॅफिक विषयी माहिती देत असतात की कोणत्या रोडला कोणता किती ट्रॅफिक आहे काय. सो डेमोग्राफिक सिलेक्टिव्हिटी इतर डेमोग्राफी प्रमाणे एरिया सिलेक्ट करून त्या एरिया विषयी तिथे फक्त माहिती दिली जायची. देन हायर पेनिट्रेशन. हायर पेनिट्रेशन मध्ये तर इन इंडिया रेडिओ हॅज अ मॅक्झिमम रीच इट कवर्स 97.5% ऑफ द पॉप्युलेशन बोथ लिटरेट अँड इलिटरेट इन अर्बन अँड रुरल इंडिया लिसन टू द रेडिओ. आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बऱ्याच वेळा काय होतं की आपण प्रिंट मीडिया थ्रू ज्या ऍडव्हर्टाइजमेंट देतो त्या फक्त कोण लिटरेट लोकच वाचू शकतात इलिटरेट लोकांना वाचता येत नाही. टेलिव्हिजन वरती सुद्धा ज्या आपण ऍडव्हर्टाइजमेंट देतो बऱ्याच वेळा आपले काही मेसेजेस असतात ते इलिटरेट लोकांना कळत नाही पण रेडिओ एक असं माध्यम आहे की जिथे लोकांना ऐकायचंय ते काय म्हणतात आणि ते सगळ्या लँग्वेज मध्ये ऐकवलं जातं त्याच्यामुळे इथे इलिटरेट अँड लिटरेट ह्या दोन्हीसाठी हा उपयोगी ठरतो. म्हणूनच 97.5% लोकांपर्यंत हा पोचू शकतो हा त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहे. देन निच मार्केट्स. द ऍडव्हर्टायझर कॅन सिलेक्ट अ स्पेशल टार्गेट ग्रुप ऑफ लिसनर्स बाय स्पॉन्सरिंग अ पर्टिक्युलर प्रोग्राम ऑर सिलेक्टिंग अ स्पेसिफिक रिले टाइम. फॉर एक्झाम्पल द ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ जीवदय नेत्रा प्रभा द आय लोशन continues to be broadcast at the 10 p.m. slot since several years while advertised for fertilizers or pesticides sponsors the evening news bulletin that gives the farmers information about the market price of their product. Ata hecha niche market mhanje kavi jasa budhun sangatle ki sandhyakalcha veles mumbai madhe tumhi kela tar bareche loko office madhun ghari jat astat आणि मग ऑफिसमधून गरज जात असताना बऱ्याचशे लोक कारमध्ये रेडिओ ऐकत असतात. मग अशा वेळेस तर लोकांना गरज कसली असते तर ट्राफिक जे आहे त्याच्या माहितीविषयी मग ह्या रेडिओवरती कुठल्या रोडला किती ट्राफिक आहे कुठून कुठं जाता येईल आणि अशा वेळेस मग ऍडव्हर्टाइजमेंट त्या प्रोफेशनल लोकांसाठी ऑफिस बॉयजसाठी किंवा ऑफिस वर्कर्ससाठी जी काही एखाद्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाइजमेंट त्या अशा वेळेस ती प्ले केली जाते. कारण त्याचा फायदा कसा होतो की लोक ट्रॅफिकच्या ह्याच्यासाठी तो चॅनल ऐकत असतात आणि त्याच वेळेस ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे केलं तर लोकांचा इम्पॅक्ट किंवा त्यांचं त्यांच्यापर्यंत तुमचा मेसेज पोहोचवता येतो. सो याला म्हणतात निच मार्केट. देन पर्सनल टच. अनलाईक द प्रिंट मिडियम वेअर द ऍडव्हर्टाइजमेंट हॅज नो पर्सनल टच अँड द अपील ओनली टू द माइंड ऑफ द रीडर्स द ह्युमन व्हॉइस अँड द रेडिओ जिंगल्स हॅव अ मोर पर्सनल टच दॅट इमिजिएटली इन्वॉल्व द लिसनर्स. आता याच्यामध्ये काय होतं फक्त इमेजेस पाहून किंवा एखादा 20 सेकंदाचा 10 सेकंदाचा व्हिडिओ पाहून फारशी लोक अट्रॅक्ट होत नाहीत. पण इथे कसं होतं त्या रेडिओ जॉकीज जे आहेत
ते त्यांच्या आवाजातून त्यांच्या लोकांना इमोशनल करता येतं, त्यांना लोकांना अट्रॅक्ट करता येतं, हा एक त्याचा लोकांना म्हणजे लोकांशी पर्सनल रिलेशन बनवता येतं, हा त्याचा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. देन वुमेन्स ॲज अ टार्गेट, वुमेन ॲज अ टार्गेट. रेडिओ हॅज ट्रिमेंडस रीच अमंगस्ट वुमेन हु लिसन ॲज दे डू देअर हाऊस ऑफ चोर्स. इवन टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझिंग इज नॉट व्ह्यूड बाय मेनी वुमन्स ड्यू टू लॅक ऑफ टाईम. बऱ्याच जागा होतं की घरातल्या जे वुमन्स असतात त्यांना टी व्ही बघायला वेळ मिळत नाही, न्यूज पेपर वाचायला, मग अशा वेळेस ते काय करतात, हेडफोन्स टाकून किंवा आपण काम करत असताना कुठेतरी रेडिओ चालू ठेवून बऱ्याच वेळा त्यांना ते ऐकता येतं. म्हणजे त्यांचं काम कुठेही डिस्टर्ब न होता ते आपलं काम करता करता हे रेडिओ जो आहे ते ऐकू शकतात. त्याच्यामुळे ह्या रेडिओमध्ये खास करून वुमन्सना टार्गेट करता येतं. देन फ्लेक्झिबिलिटी, रेडिओ कॅन बी हेअर्ड ॲट होम अँड आउटडोअर्स. In fact, in the US, car radios are most popular. In India, unfortunately, car radios have not become popular. हे सुरुवातीच्या काळातलं आहे, पण आता सध्या आपण बघायला गेलो तर मुंबईमध्ये सुद्धा कार रेडिओ फार मोठ्या प्रमाणात ऐकलं जातं, पाहिलं जातं, आणि हा एक त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. देन बेटर रिकॉल, अ मेसेज दॅट इज हिअर इज अ बेटर रिमेंबर दॅन अ मेसेज रीड. रेडिओ जिंगल सच एज लाईफ बॉय हे जहा इज ओवर 50 years ओल्ड. इन रिसेंट टाइम जिंगल्स ऑफ बबुल टूथपेस्ट, निर्मा वॉशिंग पावडर अँड व्हील डिटर्जंट केक हॅव गॉट द फॅन्सी ऑफ क्रिसमस. हा हे अजूनही आहे, लाईफ बॉय हे जहा किंवा आपण निर्मा वॉशिंग पावडर निर्मा हे जे ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत ह्या अजूनही आपल्याला आठवतात किंवा आवडतात. तुम्ही तुमच्या घरातल्या तुमच्या पॅरेंट्सना विचारा, बरेचशी लोक तुम्हाला माहिती नसेल, रेडिओच्या काळात तुम्ही नव्हतात त्यावेळेस. आता त्या लोकांना विचारतात, त्या लोकांना अजूनही त्या ॲडव्हर्टाइजमेंट आठवतात, अजूनही ते बोलून दाखवतात. हे कशामुळे झालं, कारण ते ज्या वेळेला रेडिओवरती याची ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायचे तेव्हा हे काही स्लोगन्स आहेत, त्या काही लाईन्स आहेत, त्या लोकांच्या मनामनामध्ये बसलेल्या होत्या. सो त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टींमुळे बऱ्याचशे लोक त्याला पुन्हा पुन्हा लक्षात ठेवतात. देन नेक्स्ट वन, लिमिटेशन ऑफ रेडिओ. रेडिओचा मेसेज जो आहे हा शॉर्ट लाईव्ह मेसेज असतो, कारण आज मी रेडिओ ह्या टायमाला पाहिलं, उद्या पाहिन ना पाहिन माहिती नाही, त्याच्यामुळे जो काही एकदा मी ऐकला तेवढाच, त्याच्यानंतर मी ऐकेन किंवा नाही याची गॅरंटी नाही. म्हणून त्याला शॉर्ट लाईव्ह मेसेज म्हणतात. देन क्रिएटिव्ह लिमिटेशन, इथे फक्त साऊंड असतो ना, इमेज ना व्हिडिओ, त्याच्यामुळे याच्यात क्रिएटिव्हिटी दाखवून क्रिएटिव्हिटी फार लिमिटेड असते. देन क्लटर, बऱ्याच वेळा सुद्धा मी मला याच्यात म्हटलं की एखादं सॉन्ग ऐकतोय आपण रेडिओवरती आणि मध्ये ऍड आले की आपण लगेच चॅनल चेंज करतो, सो इथे बऱ्याच वेळा तुम्ही स्किप करताय, आणि ह्या गोष्टीचं रेडिओ हे एक लिमिटेशन आहे. सुटेबिलिटी, आता प्रत्येक तुमच्या प्रोडक्टला रेडिओ सुटेबल होईल याची गॅरंटी नाही, कारण बऱ्याच वेळा तुमचं प्रोडक्ट पाहिल्याशिवाय किंवा तुमच्या प्रोडक्टचा यूज कसा आहे पाहिल्याशिवाय लोक खरेदी करत नाही, मग फक्त आवाज ऐकून तुमचा प्रोडक्ट काय लोकांना कळत नाही. सो प्रत्येक गोष्टीला हे प्रत्येक प्रोडक्टला सुटेबल नसतं. रिसर्च, याच्यावरती सुद्धा तुम्हाला रिसर्च फारसं करता येत नाही, कारण तुमचं जो सॉन्ग ऐकतोय किंवा तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट बघणारा जो कोण व्यक्ती आहे, जे कोण ऑडियन्स आहे, तो कोणत्या टाईपचा आहे, प्रोफाईल काय आहे, तो खरंच ऐकतोय की चालू करून कुठेतरी ते चालू ठेवून कुठेतरी गेला आहे याची काही गॅरंटी नसते. सो याच्यातला जो रिसर्च आहे त्याच्यातली त्याच्यावरती लिमिटेशन्स येतात. देन पॉप्युलॅरिटी, आणि रेडिओ जो आहे आता टेलिव्हिजन आल्यापासून रेडिओची पॉप्युलॅरिटी फार कमी झाली. देन लास्ट वन येतं आउट ऑफ होम मीडिया. आउट ऑफ होम मीडिया म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा तुम्ही कार घेऊन बाहेर पडता, तुमच्या रस्त्याच्या बाजूला डिवायडर्स वरती ज्या ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात किंवा तुम्हाला पोस्ट आपल्या फ्लेक्स दिसतात किंवा डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात किंवा एखादा तुम्हाला क्लोथ बॅनर्स दिसतात, हे सगळे तुमचे आउट ऑफ होम मीडियामध्ये येतात. Besides prints and broadcast media, advertisers have many other ways to get their message to consumer. Out of home media is one of them. The two types of media often described as out of home are outdoor and transit advertising. The both reach buyers who are often on their way to make a purchase. Forms of outdoor advertising, the advertisement outdoor advertisement is char past types hai. पोस्टर पॅनल, जे पोस्टर्स तुम्हाला प्रत्येकाला माहिती प्रत्येक बघितले, आता इलेक्शन आले की बरेच मोठे मोठे पोस्टर्स दिसतात, पोस्टर प्रिंट करून कुठे कुठे चिपकवले जातात, सो दॅट्स लाईक पोस्टर्स.
पेंटेड डिस्प्लेस. पेंटेड डिस्प्लेस म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा ऍडव्हर्टाइजमेंट पेंट केल्या जातात, की एखादा ब्रिज असेल तर ते ब्रिज वरती पेंट करणं, एखादं घर असेल तर घरावरती पेंट करणं, त्या अशा टाईपचे जे पेंटेड ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसतात त्याला म्हटलं जातं पेंटेड डिस्प्लेस. देन इलेक्ट्रिक डिस्प्लेस, मी जसं आता म्हटलं की तुमचे डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंट, आता आपल्या इथे सुद्धा खेडला बरेचसे डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंट आहेत, जसं भरण्यामध्ये आहे, खरेदी बत्तीवरती आहे, सो दॅट्स कॉल्ड इलेक्ट्रिक डिस्प्ले. देन स्पेक्टॅक्युलर, स्पेक्टॅक्युलर मीन्स स्पेक्टॅक्युलर मध्ये एक्झॅक्ट स्पेक्टॅक्युलर इज नॉन स्टँडर्डाइज आउटडोर युनिट बिल्ड अ स्टील अँड कस्टमाइज टू ऍडव्हर्टाइजर स्पेसिफिकेशन. देज आर एक्सपेन्सिव्ह टू प्रोड्यूस अँड युअर are usually bought for a period of 3 to 5 years. They are behind the budget of most advertisers. Spectacular displays स्पेक्टॅक्युलर्स म्हणजे काय येतं, की अशा टाईपचे की स्टीलवरतीच्या ॲडव्हर्टाईजमेंट्स केल्या जातात बऱ्याच वेळा, जे काही नॉन स्टँडर्डाईज आहेत आपल्या इथे नाही सरळ चालत, त्याच्यामुळे त्याच्याविषयी डीपली मलाही माहिती नाही आहे आणि डीपली बुक्समध्ये सुद्धा दिलेलं नाही, कारण हे नॉन स्टँडर्डाईज आहे, त्याचा स्टँडर्ड तेवढा फारसा नाही आहे. देन येतं फिफ्थ वन क्लोथ बॅनर्स. क्लोथ बॅनर्स म्हणजे आपण बऱ्याच आत्ता आपल्या इथे फ्लेक्स झाले आहेत, पूर्वी लोक कपड्यावरती पांढऱ्या कपड्यावरती वगैरे लिहून ऍडव्हर्टाइजमेंट करायचं, आजही काही ठिकाणी होतात म्हणत अशा ऍडव्हर्टाइजमेंट, सो त्याला म्हणतात क्लोथ बॅनर्स, की ज्याच्या एखाद्या कापडावरती लिहून त्याची ती ऍडव्हर्टाइजमेंट केली जायची. देन क्योस्क म्हणजे काय, तर ग्रीन आयलँड ऑन रोड्स. आता ग्रीन आयलँड म्हणजे काय, रोडवरती जो हिरवा आयलँड असतो, जसं की आपण म्हटलं आपण एखाद्या हायवेने जाताना आपल्याला हायवे सोडला तर आजूबाजूला हिरवी झाडी दिसत असते. मेनी कंपनीज ऍडव्हर्टाइज ऑन रोड डिवायडर्स इन द फॉर्म ऑफ किओस्क. द अट्रॅक्टिव्हली पेंटेड हॅव हाय विजिबिलिटी, डू नॉट कॉज व्हिज्युअल पॉल्युशन अँड आर फॉर्म ऑफ सोशल सर्व्हिस. द सेम इज ट्रू फॉर ग्रीन आयलँड दॅट आर मेंटेन बाय कंपनीज. इथे कंपनीजमध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपण तुम्ही ज्याला हायवे जाताना तुम्हाला मोठमोठे फ्लेक्स दिसतात, एखाद्या ब्रिजला किंवा बाजूचे डिवायडर असतात त्याच्यावरती कसली तरी ऍडव्हर्टाइजमेंट लिहिलेली दिसते, सो त्याला म्हटलं जातं किओस्क. देन येतं ऍडव्हान्टेजेस ऑफ आउटडोर मीडिया मार्केट सेगमेंटेशन. इथे काय होतं की डिपेंडिंग अपॉन द जॉग्राफिकल एरिया ऑफ द टार्गेट मार्केट पोस्टर्स कॅन बी प्लेस इन स्पेसिफिक साइट्स. आता तुम्ही तुमच्या फक्त मार्केट पुरतंच त्याचा यूज करू शकताय. लाईक तुम्हाला जर खेडमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करता, तुम्ही फक्त खेडमध्येच पोस्टर लावायची गरज आहे, त्याच्या बाहेर जायची गरज नाही. सो तुमचा जेवढा मार्केट आहे तेवढ्याच मार्केटमध्ये तुम्ही त्याला कव्हर करू शकता. देन टाइप्स ऑफ ऍडव्हर्टाइजर्स, बोथ नॅशनल अँड लोकल ऍडव्हर्टाइज कॅन यूज इट. मीडिया फॉर्म ऍडव्हर्टाइजिंग युजेस द मीडिया एक्सटेन्सिव्हली. आता ह्या टाइप्स ऑफ ऍडव्हर्टाइजर्स इथे या ठिकाणी कोणताही भेदभाव नसतो, हे प्रत्येक जण ऍडव्हर्टाइजमेंट, म्हणजे लोकल छोटा बिझनेसमॅन सुद्धा याची ऍडव्हर्टाइजमेंट करतो, एखादा मोठा बिझनेसमॅन सुद्धा याची ऍडव्हर्टाइजमेंट करतो, सो इथे प्रत्येक टाइपचे ऍडव्हर्टाइजर्स असतात. देन कॉस्टमध्ये सुद्धा इफेक्टिव्ह आहे, बाकीच्या मीडिया जे टाइप्स आहेत त्यांच्या तुलनेमध्ये आउटडोर मीडिया हा फार इफेक्टिव्ह पडतो कॉस्टला. देन लँग्वेज फ्लेक्सिबिलिटी, इथे लँग्वेज फ्लेक्सिबिलिटी आहे, त्या त्या एरियानुसार, त्या त्या जॉग्राफिकल एरियानुसार, त्या त्या लँग्वेजमध्ये तिथल्या पर्टिक्युलर लँग्वेजनुसार आपण आपली ॲडव्हर्टाइजमेंट त्यांची करू शकतो. आज सपोज महाराष्ट्रामध्ये मराठी बोलतात, तर महाराष्ट्रामध्ये सेम प्रोडक्टची ॲड मराठीमध्ये केली जाते, तर सेम प्रोडक्ट जर कर्नाटकमध्ये आहे तर त्या प्रोडक्टची ॲड कर्नाटकमध्ये कन्नडमध्ये केली जाईल. सो इथे लँग्वेज फ्लेक्झिबिलिटी असते. देन फ्लेक्झिबिलिटी, सेव्हरल व्हेरिएशन्स इन द फिजिकल साईज अँड डिझाईन ॲट पॉसिबल, लाईफ साईज आउट कट आउट्स, 3D व्हिज्युअल अँड अदर इनोव्हेशन्स आर पॉसिबल. आता इथे सुद्धा फ्लेक्सिबिलिटी तुमच्या जागेनुसार, तुमच्या तुम्हाला दिलेल्या प्लेसनुसार किंवा तुमच्या मार्केटनुसार तुम्ही त्याची साईज, त्याच्यातला 3D ॲनिमेशन्स वगैरे जे काही गोष्टी आहेत त्या चेंज करू शकता, ही फ्लेक्सिबिलिटी आहे. आणि दुसरं म्हणजे कंटिन्युटी, द मीडिया इज एक्सपोज टू कन्झ्युमर्स 24 आवर्स अ डे थ्रू आउट 365 डेज ऑफ द इयर.
आता तुमचा जो मीडिया आहे तो जो तुम्ही एखाद्या ठिकाणी याची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही प्रिंटेड केलीत हाय वेचन असली कुठे तरी, तर ती तुमची 24 तास दिवस चालू असते आणि वर्षाचे 365 दिवस तुमची सेम होत असते. सो त्याच्यामुळे त्याच्यात काय होतं, कंटिन्युटी येत राहते. रिमाइंडर, द ऍडव्हर्टायझिंग दे आर द मोस्ट इफेक्टिव्ह एज दे आर द मोस्ट इफेक्टिव्ह एज रिमाइंडर ऍडव्हर्टायझिंग एज दे रीच द प्रॉस्पेक्ट आउटसाइड हिज होम and simultaneously his interest by in buying a product. आता साजिक आहे की ती ऍडव्हर्टाइजमेंट वारंवार पाहिल्यानंतर तुम्हाला एक रिमाइंडर मिळू शकतो, हा त्याचा ऍडव्हान्टेजेस आहे. सो थँक्यू.